कन्या ही राशीची सहावी राशी आहे. या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीचे लोक खूप कष्टाळू असतात. ते आयुष्यात जे काही कमवतात ते आपल्या मेहनतीच्या जोरावर. त्यांच्याकडे अप्रतिम व्यवस्थापन क्षमता असते. तसेच त्यांचे विश्लेषण कौशल्य, तर्कशास्त्र आणि बुद्धिमत्तेमध्ये देखील चांगले असतात. कन्या राशीच्या लोकांना व्यवसायाचे अधिक ज्ञान असू शकते. त्यांची आवड त्यात खोलवर असते. या राशीचे लोक सहजपणे मल्टीटास्किंग करण्यास सक्षम असतात आणि ते कुठलेही कार्य करण्यास सहजपणे यशस्वी देखील होतात. तर या कन्या राशीसाठी डिसेंबर महिना कसा असेल याविषयीची माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांच्याकडून जाणून घेऊयात. तुमच्यासाठी थोडा त्रासदायक असेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून काही नुकसान शक्य आहे, परंतु खर्च देखील कमी होणार असल्यानं तुमची बचतही होणार आहे. महिन्याच्या मध्यात सावधगिरी बाळगावी लागेल, कारण काही चांगले व्यावहारिक सौदे तुमच्याबरोबर होऊ शकतात, परंतु तुमचे प्रतिस्पर्धी ते तुमच्यापासून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतील. पैशाच्या व्यवहारातही सावधगिरी बाळगा आणि कोणाच्याही भरवशावर व्यवसाय सोडू नका. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुम्ही जर अविवाहित असाल तर तुम्हाला लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुम्हाला ऑफिसमध्ये मोठे पदही मिळू शकते आणि विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागेल. पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीच्या ऑफर्सही येतील. तुमचा ह्या महिन्याचा भाग्यांक 1 आहे आणि तुमच्यासाठी तपकिरी रंग हा शुभ ठरेल. धन्यवाद. भगवान बृहस्पती 8व्या भावात असल्यामुळे हा महिना तुमच्यासाठी मध्यम फलदायी असणार आहे. तसेच 5व्या आणि 6व्या भावाचा स्वामी म्हणून शनिदेव 6व्या भावात आहे, ज्याच्या प्रभावामुळे करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. तसेच मेहनतीच्या जोरावर यश देखील मिळवता येतील अशी माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिली आहे. पुण्याहून मी प्राची केदारी, न्यूज 18 मराठी.